कल्याण डुम्बली महानगर पालिका वार्ड नंबर 105 में बिन विरोध जीतने वाली नगर सेविका सोनी आगिरे पगारे और उनके पति नितिन पगारे के खिलाफ बिल्डर संजय म्हात्रे ने विट्ठलवाड़ी पुलिस स्टेशन में हफ्ता वसूली का मामला दर्ज करवाया था और 5 लाख की खंडनी मांगने का आरोप किया था। इन आरोपों को नकारते हुए नगर सेविका सोनी पगारे और उनके पति नितिन पगारे ने बिल्डर संजय म्हात्रे और भारत म्हात्रे पर मारपीट करने और जान से मारने की धमकी देने का इल्जाम लगाया था। उन्होंने मीडिया को यह स्टेटमेंट दिया था कि बिल्डर संजय म्हात्रे ने नितिन पगारे के साथ ऑफिस में बंद कर उन्हें घंटों तक मारपीट की। सोनाली कंस्ट्रक्शन इथे संजय म्हात्रे यांनी आवाज दिला, मैं तिकडे गेला असता मला विचारणा केलं का बाबा तू जे तू इकडे फिरतो कसा काय, तू आमच्या गावाल्यांवर रुबाब करायला बघतो का, हा तू इथे फिरत नाही, तुझ्या बायकोला या घेऊन ये इथे, तर तिने आमच्या कामं तोडले, कॉन्ट्रॅक्ट त्यांचे कामं चालू, बांधकाम चालू असतं, अनाधिकृत बांधकाम चालू असतं, त्यांनी कामं तोडले तर मला शिवीगाळ चालू केली, तर मी बोललो त्याला का बाबा तू शिवीगाळ का करतोय, तर थांब बोलतो तुला सांगतो का शिवीगाळ करतोय म्हणून, तर त्याचं तेवढ्यात त्याने त्याच्या भावाला फोन केला भरत म्हात्रे, भरत म्हात्रे तो आला असता त्यांनी माझ्यावर हात उचलला, हात उचलला तर मी गाडीवरच होतो, जर मी त्या आणि त्यांनी माझ्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केला का मी खंडणी मागायला गेलो, जर मी खंडणी मागायला गेलो असतो मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो असतो, एकाही सीसीटीव्ही फुटेजमध्ये मी गाडीवर बसलेलो आहे आणि त्यांनी मला मारहाण चालू केली, तर भरत म्हात्रे जो आहे त्यांनी रॉड काढला, तर रॉडनी मला आणि माझ्या मित्राला खूप बेदम मारलं। तो वही सोनाली कंस्ट्रक्शन के मालिक बिल्डर संजय म्हात्रे ने नगर सेविका और उनके पति पर पलटवार करते हुए अपने पर लगाए गए सभी इल्जामों को गलत बताया है। उन्होंने नगर सेविका पर तीखी टिप्पणी करते हुए कहा है कि हमारी ऑफिस वार्ड नंबर 118 में आती है और आगिरे वार्ड नंबर 105 की नगर सेविका है। इतना ही नहीं, नगर सेविका सोनी आगिरे वार्ड में विकास कामों की ओर दुर्लक्ष करके बस जहां बांधकाम चल रहा हो वहां से पैसे ऐंठने की फिराक में रहती है, ऐसा आरोप संजय म्हात्रे ने लगाया है। जी वार्ता के लिए चंद्रकांत मोटे की रिपोर्ट। जे अपने आरोप के लिए सगे खोटे ये सगळ्यांना माहिती आहे, कारण सीसीटीव्ही फुटेज मध्ये क्लियर कट दिसतं की ते स्वतःहून आपल्या ऑफिसवर आलेले, त्यांना कोणी बोलवलं नव्हते आणि शिवाय आपल्याकडे कोणता त्यांचा नंबर नाही किंवा मग ते डायरेक्ट आले कसे काय, आणि जे आपल्या ऑफिसवर आले तो वार्ड क्रमांक ते वार्ड नाही, ते आपलं ऑफिस आहे 118 वार्डमध्ये आणि त्या नगरसेविका 105 नगरसेविका आहेत, तर 105 नगरसेविका ते आपल्या ह्याच्यात येऊन ते पैसे मागतात, म्हणजे ते मोठा गुन्हाच करतात। या आधी पण त्यांनी बऱ्याचशा लोकांकडनं पैसे नेलेले, ते लोक पण आता तयार झालेले स्टेटमेंट द्यायला पोलिसांना, आणि आता पोलीस म्हणतात की आपण हे पण चौकशी करू काय, जेव्हा ते नगरसेविका झाले तेव्हा त्यांच्याकडे काहीही नव्हते, या 3 वर्षात एवढी प्रॉपर्टी त्यांनी अल्पशा कालावधीत कुठून जमा केली याची पण चौकशी होणार आहे असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आणि ही घटना जी घडली ते आम्ही जे सांगतो ते पूर्णपणे सत्य, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसते, आता ते स्वतःचा बचाव करण्यासाठी आमच्यावर खोटे आरोप करतात की यांनी आम्हाला बोलून नेलं आणि डांबून ठेवलं मारलं वगैरे, या सगळ्या घटना खोट्या आहेत आणि आम्ही कुठल्याच प्रकारे अनलिगल काम केलेलं नाही। आमची जी कामं झालेली ती 5 ते 6 वर्षापूर्वी जेव्हा ग्रामपंचायत अस्तित्वात असताना झालेली, जेव्हापासून केडीएमसी झाल्यापासून आमच्यात कुठल्याच प्रकारे बांधकाम चालू नाही, तरी पण ते पैसे मागण्यासाठी येतात, म्हणजे गुंडेगिरी झाली त्यांची एक प्रकारे। वार्ड क्रमांक 105 नगरसेविका सोनल आयरे पगारे यांचे पती नितीन पगारे इथे रखडलेली कामं, बांधकाम गटर कचरा साचलेला आहे, सगळा इतर सगळा रोड खराब झालेला, ते न बघता फक्त इतर बांधकामं कुठे चालू आहेत तेच बघून त्यांच्याकडनं पैसे उकळण्याचं काम करत आहे, बाकी काहीच नाही याच्यातनं निष्पन्न होत।